नमस्कार मित्रांनो, मी राहुल वारुडकर गुरुजी आपले राशी भविष्य या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 4/1/2018 पौष कृष्ण तृतीया गुरुवार आश्लेषा दिवस नक्षत्र विष्कंभ योग वणीकरण कर्क राशी। जाणून घेऊया आजचे राशी भविष्य। मेष राशी, मेषराशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा कैसा कष्टप्रद असा दिवस आहे। आज आपल्या परिवारामध्ये देखील तणावाचे वातावरण असणार आहे। पती पत्नींमध्ये देखील आज किरकोळ प्रमाणामध्ये वादविवाद संभवत आहेत। तसेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील आज आपल्याला काही योग्य त्या ठिकाणी मान सन्मान मिळणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला मान अपमान देखील सहन करावा लागणार आहे। त्याचप्रमाणे आपण आज ज्या कार्यक्षेत्रामध्ये पाऊल ठेवत असाल ते कार्यक्षेत्र आजसाठी आपल्याला योग्य नाही, परंतु आपण आपल्या मुलाबाळांच्या दृष्टीने जर विचार करत असाल तर त्यासाठी आपल्याला योग्य ते मार्ग सापडतील, परंतु आपण त्यांच्या बोलण्यावर देखील तेवढाच विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे। काही प्रमाणामध्ये आपला हट्टी स्वभाव, आपला जिद्दी स्वभाव आपण बाजूला ठेवून समोरचा व्यक्ती आपल्याला काय सांगतो आहे आणि त्यातून आपल्याला किती प्रमाणात नुकसान आहे, किती प्रमाणात फायदा आहे, याचा योग्य तो विचार करून आपण योग्य ते पाऊल उचलल्यास आपल्याला निश्चितच मनासारखे यश मिळणार आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे लाल, तर शुभ अंक आहे 9। पाहूया वृषभ राशी। वृषभ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा, म्हणजे आपण जे कार्यक्षेत्र निवडलेले आहे किंवा ज्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला योग्य ती वाटचाल करावायची आहे त्यामध्ये आज पाऊल ठेवायस हरकत नाही। आज आपण त्याला आरंभ निश्चित करावा। आज आपण कुठल्याही प्रकारचे मानसिक ताणतणाव न घेता समोरच्या व्यक्तीला योग्य त्या दिशेने योग्य ती वाटचाल करण्यास प्रवृत्त करणे देखील खूप महत्त्वाचे आहे। समोरचा व्यक्ती आपल्याला चान्स देतो आहे, परंतु आपण आपल्या मनाचा हट्टीपणा जिद्दीपणा बाजूला ठेवून आपण त्याच्यावर योग्य तो विचार करणं आणि त्यानंतर त्याच्यावर पाऊल ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे आज आपण आपल्या पत्नीचा सल्ला घेतल्यास आपल्याला निश्चितच मनासारखे यश मिळणार आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे जांभळा, तर शुभ अंक आहे 6। पाहूया मिथुन राशी। मिथुन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा, म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये विशिष्ट प्रकारची उलाढाल करावयास आजचा दिवस अतिशय उत्तम आहे। आपल्या व्यवसायामध्ये आज आपल्याला आर्थिक उलाढाल केल्यास आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे। आर्थिक गुंतवणूक जी करणार आहे ती भागीदारीचा व्यवसाय असो किंवा स्वतःचा वैयक्तिक व्यवसाय असो, कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असला तरी आज आपल्याला आर्थिक गुंतवणूक करण्यास कुठल्याही प्रकारचे धरबंधन नाही। त्याचप्रमाणे आपण आज जी गुंतवणूक करणार आहे ती गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणात न करता आजच्या आपल्या परिस्थितीला जेवढी आज गरज आहे तेवढी गुंतवणूक करा, त्यातून आपल्याला निश्चित फायदा आहे। परंतु आपण कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना आर्थिक व्यवहार करताना लेखी व्यवहार करणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे कायदेविषयक चर्चा किंवा कायदेविषयक आज सल्ला घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे नारंगी, तर शुभ अंक आहे 5। पाहूया कर्क राशी। कर्क राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस महत्त्वाचा, म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये आपल्या नोकरीमध्ये आज आपल्याला मनासारखे यश मिळणार आहे। नोकरीच्या ठिकाणी आज आपल्याला पदोन्नतीचे योग
किंवा पगारवाढीचे योग आहे. त्याचप्रमाणे आपल्याला विशिष्ट ठिकाणी आर्थिक धनलाभ देखील संभवतो. आपले आज जुने येणे वसूल होईल किंवा आपल्या मित्रमंडळींमधून देखील आपल्याला योग्य तो मान सन्मान मिळणार आहे. आज आपला जुना मित्र आज आपल्याला कितीतरी दिवसानंतर भेटणार आहे आणि त्याच्यातून जो आनंद मिळणार आहे तो आनंद आज आपला खूप अतिशय आनंद गगनात मावेनासा असा प्रकारचा असणार आहे. त्यातूनच आपल्या परिवारामध्ये सगळीकडे आनंदी आनंद वातावरण असल्या कारणाने आज आपले आरोग्य उत्तम असणार आहे. आज आपल्याकडे पाहुण्यांची वर्दळ देखील वाढू शकते. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे पिवळा, तर शुभ अंक आहे 8. पाहूया सिंह राशी. सिंह राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा महत्वाचा, म्हणजे आज आपण जो व्यवसाय करतो आहे त्या व्यवसायामध्ये आज आपल्याला किरकोळ प्रमाणामध्ये नुकसान संभवते आहे. हे नुकसान आपल्याला कुठल्या कारणाने झाले, समोरचा व्यक्ती आपल्याला किती प्रमाणामध्ये फसवतो आहे, त्यातून आपल्याला काय नुकसान होणार आहे याचा योग्य तो विचार करा. समोरच्या व्यक्तीवर आपण जे परिपूर्ण अवलंबून असतो त्यातूनच आपल्याला परिवारामध्ये आर्थिक ताणतणाव होतात, त्यातून परिवाराचे त्याचप्रमाणे आपले स्वतःचे मानसिक आरोग्य बिघडते आणि त्यातूनच आपली चिडचिड जास्ती वाढत असते. त्यासाठी आपण योग्य ते पाऊल उचला, योग्य त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा आणि त्यानंतरच कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करा. आणि त्याचप्रमाणे आपण जे व्यवहार करतो आहे त्या व्यवहारामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना लेखी व्यवहार करणं हे खूप महत्वाचं आहे. कोंडी व्यवहार केले तर आपली फसवणूक होऊ शकते. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे पांढरा, तर शुभ अंक आहे 4. पाहूया कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस महत्वाचा, म्हणजे आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये आपल्याला निश्चित काय करावायचे आहे याचाच आज आपर्यंत आपण कधी विचार केला नाही आणि त्यातूनच आपल्याला काही प्रमाणामध्ये नुकसान स्वीकार करावे लागते आणि त्यातूनच आपली जी मानसिकता बिघडते त्यासाठी आपण स्वतः कारणीभूत असतो. परंतु याचं सगळं खापर आपण दुसऱ्या व्यक्तीवर फोडतो आणि त्यातूनच आपलं काय चुकतं आहे, आपल्याला काय महत्त्वाचे आहे याचा योग्य तो विचार होत नाही आणि त्यातूनच आपल्याला काहीतरीरित्या मानसिकरित्या आपल्याला जे ताणतणाव सहन करावे लागतात, आर्थिक नुकसान सहन करावे लागतात, याला स्वतः आपण कारणीभूत आहे याचा योग्य तो विचार करा. कुठल्याही प्रकारचे व्यवहार करू नका, कायदेविषयक आज कुठल्याही प्रकारचे चर्चा करू नका किंवा कोणाला सल्ला देखील देऊ नका. जवळचा व्यक्ती देखील आज आपला शत्रू आहे याचा योग्य तो विचार करा आणि त्यानंतरच कुठलेही पाऊल उचला. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे गुलाबी, तर शुभ अंक आहे 4. पुन्हा भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. पहाटे नाम प्रभुचे भक्ति साधना या कार्यक्रमात साधना पाहत रहा शौर्य मराठी, आपलं चॅनल आपल्यासाठी. Yeah.
What's body gotta do? एकदा हार्दिक स्वागत. एक छोट्या अशा विश्रांतीनंतर पाहूया तुला राशी. तुला राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस महत्वाचा, म्हणजे आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये आज आपर्यंत आपण जे कष्ट घेतले त्या कष्टाचे फळ का नाही मिळाले याचा विचार करा. त्यानंतर आज आपण जे उलाढाल करणार आहोत, जे आर्थिक व्यवहार करणार आहोत, त्यामध्ये आपण जे व्यवहार करतो आहे त्यामध्ये आपल्याला निश्चित मनासारखे फळ मिळणार आहे का, त्यातून आपला फायदा आहे का, किंवा आपल्या व्यवसायाला काही फायदा होणार आहे का, याचा योग्य तो विचार करा आणि त्यानंतरच गुंतवणूक करा. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर जाऊ नका. समोरचा व्यक्ती आज आपल्याला फसवू देखील शकतो आणि त्यातूनच आपल्याला काहीतरी मनासारखे न घडल्या कारणाने आपले आरोग्य बिघडणार आहे आणि त्यातूनच ताणतणाव वाढणार आहे. परिवारामध्ये देखील ताणतणाव वाढेल. पती पत्नीमध्ये आज किरकोळ प्रकारात वाद होऊ शकतात आणि त्यातूनच मानसिक धक्का देखील बसू शकतो. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे निळा, तर शुभ अंक आहे 3. पाहूया वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लालेलाल, म्हणजे सगळीकडे मनासारखी घडणार आहे. आज आपल्या हातून एक विशिष्ट कार्य घडणार आहे. काही जणांची विवाह निश्चितीचा योग देखील आपल्याकडून येऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण आज जे व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये आपल्याला मनासारखे यश मिळणार आहे. आर्थिक धनलाभ होणार आहे. सगळीकडे मनासारखा मान सन्मान मिळणार आहे. त्याचप्रमाणे आज आपण वाहन खरेदी देखील करू शकता. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना आपण योग्य ती काळजी घ्या. समोरचा व्यक्ती आपल्याला फसवत तर नाही आहे. त्या व्यक्तीची परिपूर्ण चौकशी करूनच त्या व्यक्तीसोबत आपण आर्थिक व्यवहार करावयाचे आहे. त्याचप्रमाणे आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये आपल्याला किरकोळ प्रकारच्या अडीअडचणी येत असतात. त्याचा विचार न करता आपण फक्त वाटचाल करा. आज आपल्याला वाटचाल करताना कितीतरी प्रकारच्या अडचणी आल्या तरी आपले कुलदैवत आपल्यासोबत आहे, याचा विचार करून आपण कार्याला आरंभ करा. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे पांढरा, तर शुभ अंक आहे 6. पाहूया धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा लक्ष केंद्रित करून त्या दृष्टीने वाटचाल करणं महत्वाचं आहे. आज आपण आपल्या मुलाबाळांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे त्यांना शैक्षणिकदृष्ट्या योग्य ते मार्गदर्शन करा. परिवारामध्ये सगळीकडे आनंदी वातावरण आहे. त्याचप्रमाणे आपल्या परिवारात काही विशिष्ट घडामोडी घडणार आहेत. काही जणांची विवाह निश्चितीचे योग देखील आहे. आज काही जणांना सगळीकडे आनंदी आनंद वातावरण असल्याकारणाने काही मनासारख्या गोष्टी घडतीलच, परंतु एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी नाही घडली तर त्याचा गवगवा न करता आपले काय चुकते आहे, समोरच्या व्यक्तीला आपण काय सांगतो आहे, समोरच्या व्यक्तीला आपल्यापासून काय हवे आहे याचा योग्य तो विचार करा. त्याचप्रमाणे परिवाराला आज जास्तीत जास्त वेळ द्या आणि परिवारामध्ये सगळीकडे आनंदी वातावरण ठेवा. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे हिरवा, तर शुभ अंक आहे 2. पाहूया मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस
हा महत्त्वाचा म्हणजे आपण जे लक्ष केंद्रित केलेले आहे ते लक्ष केंद्रित करताना आपल्याला ज्या अडीअडचणी येत आहेत त्या अडीअडचणींवर मात करून आज आपण फक्त लक्षावरती लक्ष केंद्रित केलेले आहे त्या लक्ष केंद्रित करून आपण त्याच्यावर वाटचाल करा. आज आपण चालायचा प्रयत्न केला तर आपल्याला पुढे नवनवीन मार्ग सापडतील आणि त्यातूनच मनासारखे यश मिळणार आहे. त्याचप्रमाणे आज आपला बौद्धिक विकास हा अतिशय जास्त प्रमाणात असल्या कारणाने आपण योग्य तो निर्णय घेण्यास परिपूर्ण सक्षम आहात. परंतु समोरच्या व्यक्तीला आपण काय निर्णय देतो आहे, समोरच्या व्यक्तीला आपल्यापासून काय अपेक्षित आहे याचे योग्य ते निर्णय घ्या, योग्य ते मार्गदर्शन करा आणि स्वतःला एक विशिष्ट व्यक्ती सादर करून दाखवा. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे नारंगी, तर शुभ अंक आहे 1. पाहूया कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय गारेगार म्हणजे एखाद्या माठाप्रमाणे शांत राहण्याचा दिवस आहे. आज आपण कुठल्याही प्रकारचे वक्तव्य न करताना, समोरच्या व्यक्तीला काही शब्द न देताना, आपण कुठल्याही प्रकारचे काही आर्थिक व्यवहार न करता समोरच्या व्यक्तीकडून आपण आपला फायदा करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे समोरचा व्यक्ती आपल्याला किती प्रमाणात काय सांगतो आहे, त्यातून आपल्याला किती गुंतवणूक करावयाची आहे याचा योग्य तो विचार करा. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर परिपूर्ण विश्वास न ठेवता त्यातून योग्य काय आहे याचा योग्य तो विचार करूनच आपण कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलायचे आहे आणि त्यानंतर योग्य ते मार्ग आपल्याला सापडतीलच. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे गुलाबी, तर शुभ अंक आहे 4. पाहूया मीन राशी. मीन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा म्हणजे आज आपल्या घरामध्ये जी विवाह निश्चिती होणार आहे ती विवाह निश्चिती मुलाची किंवा मुलीची कोणाचीही असू शकते. त्यातून आज परिवारामध्ये सगळीकडे आनंदी आनंद वातावरण आहे. परंतु काही विशिष्ट गोष्टींचा आपण बारकाईने विचार केला तर परिवारामध्ये तणावाचे वातावरण देखील निर्माण होऊ शकते. त्यासाठी आपण जो निर्णय घेतो आहे तो निर्णय आपला कुठे चुकत तर नाही आहे. त्यातून आपल्याला काय साध्य करायचे आहे, समोरच्या व्यक्तीला आपल्याला काय सांगायचे आहे हे दोघं गोष्टी आपण समोरच्या व्यक्तीला पटवून सांगितल्या पाहिजे आणि त्यातून योग्य तो मार्ग काढला पाहिजे. त्याचप्रमाणे काही विशिष्ट ठिकाणी आपली फसवणूक देखील होऊ शकते, त्यापासून आज सावध राहणे आज नितांत गरजेचे आहे. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे आकाशी, तर शुभ अंक आहे 4. मित्रांनो, ज्या बालकांचा आज जन्म झाला त्या बालकांना उत्तम असे आरोग्य आहे, उत्तम असे आयुष्य आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची व्याधी संभवत नाही. त्याचप्रमाणे ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना शौर्य मराठी परिवारातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पुन्हा भेटूया उद्या सकाळी याच वेळी याच चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.